अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरामध्ये पावसाने दंडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या. महागाईची भीती मोसमी पावसाने अंदाजाच्या जून महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस तेल्हारा तालुक्यात हजेरी लावली व आगमनही धडाक्यात साजरे केल्यानंतर काही आठवडे परिसरामध्ये अनेक भागात चांगला पाऊस झाला, परंतु गेल्या आठवड्याभर त्याने पाठ फिरवल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. परिणामी शेतीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. प्रमुख पिकांसह अन्य शेतमालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यास महागाईची भीती आहे. कोरोना विषाणू साथ नियंत्रणासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अर्थचक्र मंदावले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचा इशाराही दिला गेला. अशा नैराश्यपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोसमी पाऊस वेळेत आला. आगमनाच्या सत्रात तो जोरदार बरसल्याने शेतकरी सुखावला होता. त्याचबरोबर यंदा चांगले पीक पाणी येण्याचे आशादायी चित्र निर्माण झाले होते, परंतु दोन आठवड्यानंतर पावसाचा जोर ओसरला. आता दोन आठवड्याभरापासून तो गायब असल्यामुळे पेरण्या अपूर्ण राहिल्या आहेत. तेल्हारा तालुक्यातील काही भाग वगळता उर्वरित भागात शेतकरी वर्ग आतुरतेने आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आता तर पाऊस आणखी आठवडाभर पडण्याची शक्यता धूसर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे शेतकरी पाण्याचे टँकर विकत घेऊन पिके वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये लागला आहे. देखो ये खेत के लिए 56 आर है. अब इसमें दो हिस्से अब है. इधर उधर से पैसे नहीं थे पास में. लोगों के खाजगी पैसे मंगा, बैंक वाले ने पैसे नहीं दिए. खाजगी लोगों को पैसे मंगा, कुछ पेरा. उसमें पेरने के बाद में बीच निकल गया ये. इसमें पानी आ ही रहा. अब पानी नहीं आ रहा तो फिर दोस्तों मित्रों के पास में से पैसे दिए और इसको उसको खुशांत करे. तो वो हमारे पिंटू ढाकरे ने उसको दया माया आ गई. कोई बात नहीं, बोले मैं दे, तो बोले चलो. तो ऐसा करके हमारे खेत का ये जागरूक कर रहे हम दोनों न्यायाधी इसको पानी दे रहे अब. संदीप सोळंके सह चंद्रकांत मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.